प्रतापनगर चौक नागपूर येथील चौधरी लाईफस्टाईल जवळ देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन दिनांक 7 नोव्हेंबरला सायंकाळी 6:30 आणि नितीनजी गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी दक्षिण पश्चिम मतदारसंघातील गणमान्य मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासोबतच प्रचाराला सुद्धा शुभारंभ झाला. नितीनजी गडकरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सरकारद्वारा केल्या गेलेल्या विशेष कामांची सविस्तर माहिती दिली. सोबतच येणाऱ्या काळात जे नवीन प्रोजेक्ट सुरू होणार याबद्दलही अवगत केलं. यावेळी फार मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. ज्येष्ठ नेते माजी आमदार आदरणीय नानाभाऊ शामपुळे, माजी महापौर आदरणीय श्री गुप्ता, आदरणीय संदीप जोशी, प्रकाश गोयल, श्री गावंडे भीमा यादव, सर्व राजीव हडप, आपले सर्व प्रमुख नेता मंडळी, उपस्थित सर्व कार्यकर्ता बदलणारे बघू. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज दक्षिण पश्चिम मतदारसंघातील आपले लोकप्रिय उमेदवार माननीय देवेंद्रजींच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे. विशेष रूपाने आज या प्रचाराचा शुभारंभ होतो आणि या प्रचाराच्या शुभारंभाची सुरुवात आज आपल्या कार्यालयाच्या उद्घाटनाने होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1947 सालापासून तर आजपर्यंत आपल्या देशाच्या इतिहासामध्ये काँग्रेस पार्टीला दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये सर्व ठिकाणी राज्य करण्याची संधी मिळाली. 60 वर्षापेक्षा जास्त काळ काँग्रेसची सत्ता उपभोगली आणि 10 वर्षामध्ये आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली मागचे 10 वर्ष आणि त्याआधी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 4 वर्ष या देशामध्ये आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. आज या निवडणुकीमध्ये स्वाभाविकपणे प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला त्याच्या कामाचं जनतेसमोर ऑडिट करून मांडण्याची एक संधी मिळालेली आहे. प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV News, मराठी, नागपूर.